छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीत राडा झाल्याचं समोर आलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे या बैठकीदरम्यान दोन गटात हानामारी झाली आहे या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे दोन गटात ही मारामारी झाल्यानंतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती जळगाव रोडवरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले असा आरोप मराठा समन्वयकांनी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा उमेदवार देण्याच्या बैठकीत झालेल्या या राड्यामुळे विरोधी उमेदवारांना फायदा होईल का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा